नागपुर ग्रामीण पुलिस के अंतर्गत वाहन चोरी और सेंधमारी का मामला सामने आया है, जिसमें वाहन चोर आरोपियों के पास से 16 मोटरसाइकिल बरामद की गई, जिसकी कीमत लगभग 13,33,500 रुपए आकी गई है। नागपुर ग्रामीण पुलिस के अंतर्गत एक मोटरसाइकिल और सेंधमारी की घटना सामने आई है। आपको बता दें कि शहर में दिनों दिन चोरी के मामले बढ़ते ही जा रहे हैं, ऐसे में पुलिस भी सतर्कता बरत रही है। बावजूद इसके चोरों के हौसले बुलंद होते जा रहे हैं। वाठोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत ऐसे ही चोरी का एक मामला सामने आया है, जिसमें आरोपी 20 वर्षीय निखिल ज्ञानेश्वर पुड़के, जो पेशे से डीजल मैकेनिक का कोर्स कर रहा था, इस गैंग का मुख्य सरगना बताया जा रहा है। उसने YouTube की मदद से लोगों के ऑन डिमांड चोरी को पूरा करने का एक अनोखा तरकीब खोज निकाला। दरअसल वह लोगों को जिस प्रकार की गाड़ियों की मांग रहती थी, उसी प्रकार की गाड़ियों की चोरी को अंजाम देता था। इस काम में उसके साथ उसके 5 दोस्त भी शामिल बताए जा रहे हैं। आपको बता दें कि आरोपियों के पास से कुल 16 टू व्हीलर बरामद की गई है, जिसकी कीमत 13,33,500 रुपए आकी गई। ऐसी जानकारी पुलिस सुपरिंटेंडेंट विजय कुमार मगर ने इनबीसीएन को दी। मौदा पोलीस स्टेशन आरोली आणि या परिसरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यासाठी आमचे पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यामध्ये वैरागडे सपोनी राऊत, त्याचबरोबर त्यांच्या टीमचे कर्मचारी, हे सतत या भागात पेट्रोलिंग करून नाकाबंदीमध्ये किंवा इतर ठिकाणी लक्ष ठेवून होते। एका मुखबिरामार्फत त्याची खबर मिळाली होती की काही गुन्हेगार हे ऑन डिमांड गाड्या त्यांना म्हणजे कोणाला लागत असतील तर ते कशा स्वरूपाच्या गाड्या पाहिजेत याची अगोदर माहिती घेत होते आणि नंतर त्या स्वरूपाच्या गाड्यांच्या ते चोऱ्या तशा प्रकारच्या मेकच्या गाड्या ते चोरत होते। ही माहिती मिळाल्यानंतर एका गाडीचा शोध घेत असताना एक आरोपी त्यांच्याकडनं ताब्यात घेण्यात आला, त्याच्याकडनं आणखी माहिती मिळाली। एकूण यामध्ये एक आरोपी निखिल पुडके म्हणून हा मॅकॅनिक आहे, त्यामध्ये त्याला बऱ्यापैकी गाड्यांचे ओपन करणे किंवा ह्याची माहिती होती, कशा पद्धतीने चोरी करायची याची त्यांनी माहिती काही मीडियामार्फत त्यांनी कलेक्ट केलेली होती आणि एकत्रित येऊन त्यांनी त्या भागामध्ये एकूण 16 गाड्या आत्तापर्यंत चोरीस केलेल्या त्या उघडकीस आलेल्या होत्या। आमच्या टीमने त्याचा पाठपुरावा करून कंटिन्युअस त्याचे प्रयत्न करून आत्तापर्यंत त्यांच्याकडनं 16 व्हेकल्स, त्यामध्ये 2 बुलेट आणि इतर स्कूटी किंवा बाईक ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या तपासादरम्यान आणखीन 2 घरफोड्यासुद्धा आरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरपुड्या ओपन झाल्या। त्यामध्ये विशेष करून ज्या बाईक चोरलेल्या आहेत ह्या मौदा, आरोली, कुही, उमरेड या भागातील ज्या कंप्लेंट दाखल झाल्या आहेत त्यामध्ये मिळाल्या आहेत, त्यामध्ये आरोपींचा आता नुकतंच अटक केलेली आहे आणि त्यांचा PCR घेऊन आणखी तपास केला जाईल। गौरतलब रहे की यदि आप पुराना वाहन खरीद रहे हैं या हाल ही में आपने वाहन खरीदा है तो संबंधित थाने में इसकी सूचना रजिस्टर्ड जरूर करवाएं। ऐसा यदि आपने नहीं किया और खरीदा हुआ वाहन चोरी का निकला तो आपको भी चोरी में सहायक मानकर IPC की धारा 411 के तहत आप पर भी कार्रवाई की जा सकती है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।